8वे इन्स्पायर अवार्ड नाशिक भुजबळ सिटीत उत्सवात संपन्न. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान करून भारतीय बनावटीचे ब्रँड निर्माण करून जगासमोर आपली ओळख निर्माण करावी, तसेच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी अशा नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र आल्यास यश निश्चित असल्याचा विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनाच्या स्पर्धेत नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून विद्यार्थी या शालेय जीवनात पेटंट मिळवत आहेत, यासाठी खेड्यापाड्यात सह आदिवासी पांड्यातील विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार नरहरी शिरवड यांनी सांगितले. या 3 दिवसीय प्रदर्शनात जिल्हाभरातून 887 स्पर्धक सहभागी झाले होते. यातून 90 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत दीक्षा पगारे या 7वीच्या विद्यार्थ्यांनी हवा तसेच समुद्राच्या धरणाच्या वाहत्या पाण्याच्या लाटापासून वीज निर्माण करणारी पवनचक्की सर्वांनाच प्रेरणा देणारी ठरली आहे. इन्स्पायर्ड अवार्ड स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मुंबई एज्युकेशन ट्रस्ट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने सन्मानपत्र आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले. भगवान पगारे, महावाईस न्यूज, नाशिक. गुड मॉर्निंग. प्रोजेक्ट नेम फ्लोटिंग विंडमिल. नेम ऑफ द प्रोजेक्ट फ्रीकॉस्ट एनर्जी. कन्व्हेन्शनल विंडमिल आर यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑफ 100 इयर्स. दिस विंडमिल आर स्टेशनरी अँड व्हेरी कॉस्टली. हेन्स वी हॅव मेक दिस प्रोजेक्ट फॉर इन्क्रीज द इफिशियन्सी अँड लोअर द प्राइसेस ऑफ विंडमिल. विंडमिल आर मशीन्स दॅट कन्वर्ट. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना नवीन नवीन जे काय आहे प्रशिक्षण देऊन पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना पुढे नवीन नवीन विषयाची माहिती कशी मिळवून देता येईल ह्या संदर्भामध्ये आम्ही नेहमीच जे आहे मुंबईचं आमचं कॉलेज असो किंवा आता हे आपण ज्या कॅम्पसमध्ये आहोत त्या आडगावच्या कॅम्पसमध्ये किंवा आता नवीन जे मला अतिशय आनंद होतो की जेव्हा